श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांची पालखी 17 जूनला नगर शहरात दाखल झाली. शांती ऑडिओचे संचालक राजू ढोरे यांच्या निवासस्थानी पालखीचं आगमन झाल्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं. पालखीचं यंदाचं हे 20वं वर्ष आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांची पालखी दिनांक 17 जून रोजी नगर शहरात दाखल झाली. या पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. नगर शहरात शुक्रवारी दिनांक 17 जून रोजी सायंकाळी 5 वाजता शांती ऑडिओचे संचालक लक्ष्मीकांत उर्फ राजू ढोरे यांच्या कल्याण रोडवरील निवासस्थानी दाखल झाली होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आणि श्री स्वामींच्या पादुकांचे नगरमध्ये आगमन झाले असून त्यांच्या स्वागताला भाविकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन राजू ढोरे यांनी केलं होतं. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या पालखीचे हे 20वे वर्ष होते. ही पालखी मागील वर्षी दिनांक 26 नोव्हेंबर 2015 रोजी श्री क्षेत्र अक्कलकोट इथून मार्गस्थ झाली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यात विविध शहरे आणि गावांमध्ये ही पालखी आणि स्वामींच्या पादुका नेण्यात येतात. राज्यभरातील भाविक मनोभावे स्वामींचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात. यावर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिनांक 8 जुलै रोजी ही पालखी श्री क्षेत्र अक्कलकोट इथे पोहोचणार आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे विश्वस्त आणि पालखी परिक्रमा संयोजक शिवाजीराव पिसे महाराज हे या पालखी परिक्रमेची व्यवस्था पाहत आहेत. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र अक्कलकोट इथे मोफत अन्न छत्रालय 1988 सुरू करण्यात आले. या ठिकाणी 12 एकरच्या भव्य परिसरात तब्बल 20 कोटी रुपयांचे अन्न छत्रालय भक्तनिवास उभारण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमात भाविकांनी तन मन धनाने सहभागी होण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले. श्री स्वामी समर्थ पादुका परिक्रमा पालखीचं आगमन आज शहरामध्ये झालेलं आहे. मोठ्या उत्स्फूर्तपणे त्या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे. संपूर्ण शहरातून तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली, शोभायात्रा काढण्यात आली. गेली 15 वर्ष नगर शहरामध्ये या पालखीचं आगमन होत आहे. मुख्य उद्देश असा आहे की सर्वसामान्य भक्तांना त्याचं दर्शन व्हावं, गावामध्येच दर्शन व्हावं. सर्वांना अक्कलकोट निवासी जाता येईलच असं नाही, परंतु ज्या स्वामी भक्तांना दर्शनाची ओढ लागलेली असते त्यांच्याकरता अन्न छत्र मंडळाने गेल्या 20 वर्षापासून हा पालखी उपक्रम सुरू केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 1 जानेवारीपासून ते 26 जुलैपर्यंत ही परिक्रमा चाललेली असते. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून या पालखीचं भव्य स्वागत होतं आणि स्वामी दर्शन स्वामी भक्तांना होतं. आम्ही या ठिकाणी विशेषतः राजू ढोरे या का पालखीचं आयोजन करतात. त्यांनी मागणी केलेली आहे, सपत्नीक मागणी केलेली आहे की परमेश्वरा हा दुष्काळ हटू दे महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातली जनता सुखी आणि समृद्ध व्हावी ही स्वामीचरणी आम्हा सर्वांची आज या शुभदिनी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ अन्नचंद्र ट्रस्ट आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा सर्व स्वामी भक्तांना व अबाल उर्दू स्वामी भक्तांना व
गोर गरीब व इतर अभंग स्वामी भक्तांना स्वामींची सेवा व्हावा व स्वामी समर्थांची पालखी महाराष्ट्रात व इतर भागी जावा आणि सगळ्यांची मनोकामना इच्छित कामना पूर्ण व्हावा या दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थ अन्नचंद्र ट्रस्ट आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा संस्थापक अध्यक्ष जन्मेंद्र विजयसिंग राजे भोसले महाराज यांच्या अध्यक्षतेखाली गोरगरीब आबालवृत्त स्वामी भक्तांना व जास्तीत जास्त स्वामी भक्तांना दर्शन व्हा या दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थ अन्नचंद्राची पालखी आज 20वं वर्ष आहे. श्री स्वामी समर्थांची पालखी 26 नोव्हेंबर 2015 ते 8 जुलै 2016 साडेसात महिने श्री स्वामी समर्थांची पालखी मुंबई पुणे विदर्भ मराठवाडा या कोकण भाग या मार्गे श्री स्वामी समर्थांची पालखी महाराष्ट्रभर भ्रमण करीत आहे. जीवन न्यूज अहमदनगर.